माझं नाव नयन लोहे आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज मेन ब्रांचचा फायनल इयरचा स्टुडंट आहे. काल अमित शहा आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या निर्देशावर जेएनयू या महाविद्यालयात जेएनयू विश्वविद्यालयामध्ये जे विद्यार्थी प्रोटेस्ट करत होते तिथल्या फीज वाढीबद्दल सोबतच सीएए एनआरसी या सर्व मुद्द्यांवर मेसेज करत त्या विद्यार्थ्यांना त्यांचा प्रोटेस्ट त्यांना रोखण्यासाठी अमित शहाच्या आदेशावर एबीव्हीपी आरएसएस यांच्या गुंडांनी विद्यार्थिनींच्या कॅम्पसमध्ये घुसून हॉस्टेलमध्ये त्यांच्या रूममध्ये घुसून त्यांना अमानुषपणे मारण्यात आलाय. तुम्हाला विचार लढायचा आहे तुम्ही विचारांनी लढा. तुम्हाला संविधानाच्या विरोधात जाण्याचा कोणताही अधिकार नाही आहे. याच्यावरून हे सिद्ध होते की हे सरकार मनुवादी आहे. या सरकारला संविधानावर कुठलाही विश्वास नाही आहे. हे सरकार ब्राह्मणवादी बहुजनांच्या विरोधी आणि जे विद्यार्थी याच्या विरोधात आवाज उठत आहे त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. जय महाराष्ट्र जय भीम. बोल मेरी बहना हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल. बोल मेरी चाची हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल. मनुवाद पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल. गुंडा राज पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल. मनुवाद पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल. मोदी शाह पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल. एनआरसी पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल. अरे सीए भारतीय संविधान जिंदाबाद भारतीय संविधान जिंदाबाद. महिला एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. विद्यार्थी एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. अरे संविधान आमच्या हक्काचे नाही गुणाच्या बापाचे. संविधान आमच्या हक्काचे नाही गुणाच्या बापाचे. दिल्ली में हुए हुए जो नरसंहार है दिल्ली में कल जिस तरीके से मुंह को कफन बांध के जिस तरीके से आरएसएस बीजेपी और एबीवीपी के गुंडों ने दिल्ली पुलिस को अपने साथ में लेकर वहां के विद्यार्थियों के ऊपर जो हमला किया जेएनयू की घटना का निषेध असो निषेध असो निषेध असो. जेएनयू की घटना का निषेध असो निषेध असो निषेध असो. हरे आवाज दो हरे आवाज दो हरे आवाज दो हरे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा छत्रपती शाहू महाराजांचा याच्यानंतर इसके बाद अभी हम इस सभा को शुरुआत करने जाएंगे. यहाँ पे पहले बहुत देर से हमारी ये जो माता भगिनी है जो इस मोर्चे में आई थी वो कुछ बोलना चाहते हैं. इसके बाद में इसके बाद मैं को बोलता हूँ और इसके बाद में जो जो स्टूडेंट अपने अपने विद्यार्थी संगठन की तरफ से आए कृपया आप हमें बताइए साइड में आके आप यहाँ पे आपको आपका मत व्यक्त करने का पूरा अवसर मिलेगा.